संख्याबळ काहीही असो, कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी भाजपचाच नगरसेवक बसणार असा दावा भाजप खासदार कपिल पाटील यांनी केलेला आहे. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी काही संख्याबळाची गरज आहे, तेवढं संख्याबळ गोळा होऊ शकतं असा दावा त्यांनी केलेला आहे. मतदार राजेंद्र जो आहे तो आपला कौल दिला आहे, अखेर आता महापौर कोणाचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या दिवशी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे खासदार कपिल पाटील आहेत. सर, काय सांगाल, मतदार राजेंद्र आता कौल दिला आहे, आता नेमका महापौर कोणाचा असेल? कल्याण डोंबिवली शहरातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो, धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जो येऊन अपील केलं होतं की विकासाच्या दृष्टिकोनातनं कुठेही तुम्हाला निधी कमी पडून देणार नाही, ते अपील मान्य झालं. आणि जी काही मॅजिक फिगर काढण्यासाठी संख्या कमी पडणार आहे, निश्चितपणे आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्हीही 47 पोचलेलो आहोत आणि त्याच्या पुढे जर जायचं असेल तर आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या पक्षाचा महापौर व्हावा, तसं आम्हाला वाटतं आमच्या पक्षाचा महापौर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही भारतीय जनता पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. महापौर कोणाचा होईल हे आज मला माहीत नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला असंच वाटेल की भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत.